नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वी गणित या मधील प्रकरण पहिलं आपण सुरू केलेलं होतं। त्या प्रकरण पहिल्यामध्ये ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन मधील प्रॅक्टिस सेट नंबर फर्स्ट या अगोदर आपण पूर्ण केला होता। आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2 पाहणार आहोत। या प्रॅक्टिस सेट नंबर 2 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट हा तुम्हाला दिसत असेल। या क्वेश्चन मध्ये काय तुम्हाला सांगितलं आहे बघा, एक थ्री साइड्स दिलेले आहेत, तीन बाजू दिलेले आहेत आणि त्याच्यावरून एबीसी हा एक ट्रायंगल तुम्हाला कंस्ट्रक्ट करायचा आहे, एक तुम्हाला त्रिकोण काढायचा आहे। मग याची रचना करण्यासाठी आपण सुरुवात करूयात। ओके, चला सर्वप्रथम काय करावं लागेल, तुम्हाला एक कच्ची आकृती काढून घ्यावी लागेल। म्हणून मी काय करतो तर या बाजूला एक रफ डायग्राम काढून घेतो। रफ डायग्राम म्हणजे कोणत्याही प्रकारे आपण एक त्रिकोणाची डायग्राम अशी काढली तरी चालेल। एक त्रिकोण आपल्याकडे असला पाहिजे आणि या त्रिकोणाला आपल्याला व्यवस्थितरित्या नावं द्यायची आहेत, ज्या पद्धतीने आकृतीमध्ये द्यायची आहे त्या पद्धतीने। समजा या प्रश्नामध्ये आपल्याला त्रिकोण एबीसी काढायचा आहे, म्हणून मी याला नाव देतो ए, याला नाव देतो बी आणि याला नाव देतो सी। त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लेंथ ऑफ ए बी, बाजू ए बीची लांबी किती आहे, 5.5 सेंटीमीटर। म्हणजे ए पासून बी किती घ्यायचं आहे आपल्याला, 5.5 सेंटीमीटर, 5.5। नंतर पुन्हा आपल्याला बी सीची लांबी घ्यायची आहे 4.2, बी सीची लांबी असणार आहे 4.2 सेंटीमीटर आणि ए सीची लांबी असणार आहे 3.5 सेंटीमीटर। मग अशा पद्धतीने आपण एक कच्ची आकृती काढली म्हणजे आपला एक साचा तयार झाला। ही कच्ची आकृती काढणं खूप गरजेचं आहे का, कारण आपण या आकृतीवरून एक पक्की आकृती काढतो, आपल्याला अंदाज येतो कोणत्या बाजूला किती माप घ्यावं लागणार आहे आणि कशा पद्धतीने आपली रचना येणार आहे आणि पक्की आकृती आपली कशी दिसेल, त्यासाठी ही कच्ची आकृती खूप गरजेची आहे। ही रफ डायग्राम आपली कम्प्लीट झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, तर सर्वात अगोदर तुम्ही हा बेस जो बी सी आहे तो कम्प्लीट करून घ्यायचा आहे 4.2 सेंटीमीटरचा। म्हणून मी काय करतो, येथे सर्वप्रथम एक पॉईंट निश्चित करतो आणि त्या ठिकाणापासून 4.2 सेंटीमीटर म्हणजे साधारणपणे इथं येतो आणि हे मी पट्टीच्या सहाय्याने असं जोडून घेतो। याला ना मी नाव देणार आहे, हा बी आहे आणि हा आहे आपला सी, म्हणजे हा बी असेल सी। किती आहे डिस्टन्स आपलं, 4.2 सेंटीमीटर। यानंतर काय करायचं आहे आपल्याला, बी पासून ए किती अंतरावर आहे, 5.5 सेंटीमीटर म्हणजे 5.5 सेंटीमीटर आहे आणि सी पासून ए 3.5 सेंटीमीटर आहे। म्हणून काय करायचं, इथे पट्टीच्या सहाय्याने 5.5 सेंटीमीटर मी असा काउंट घेतो आणि हे काउंट केल्यानंतर बी पाशी ठेवून वरच्या बाजूला एक आपण अर्क काढायचा आहे। ज्यावेळेस आपण हा वरच्या बाजूला एक अर्क घेतो तसंच आपल्याला सी पासून ए 3.5 सेंटीमीटर असल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या इथं पट्टीच्या सहाय्याने माप घ्यायचं आहे 3.5 आणि ते माप घेतल्यानंतर सी वरती आपण ठेवूयात आणि त्याला इंटरसेक्ट होणारा एक अर्क काढूयात। हे काढल्यानंतर पुन्हा काय करू आपण, पट्टीच्या सहाय्याने हा जो पॉइंट आहे तो पॉइंट याला जोडून घेतला आणि हा जो पॉइंट आहे तो याला जोडून घेतला। म्हणजे अशा पद्धतीने आपली एक युनिक डायग्राम तयार झाली, एक त्रिकोण आपला तयार झाला, त्याला आपण नाव दिलेलं आहे ए। म्हणजे आकृती आपण कच्ची अशी तयार केली आणि पक्की आकृती अशी आहे ज्यामध्ये बी पासून ए पर्यंत आहे अंतर 5.5 सेंटीमीटर आणि हे आहे 3.5 सेंटीमीटर। अशा पद्धतीने तुमची ही कच्ची आकृती पक्की आकृतीमध्ये आपण रूपांतरित केलेली आहे। हा तुमचा प्रश्न पहिल्यामधील ए होता, सेम त्याच पद्धतीने तुम्ही हा बी सोडवायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपण तुम्ही सी हा प्रश्न सोडवायचा आहे। ते झाल्यानंतर आपण क्वेश्चन नंबर सेकंडकडे जाऊयात। क्वेश्चन नंबर सेकंड तुम्हाला दिसत असेल, बघा काय सांगितलं आहे याच्यामध्ये, ड्रॉ अँड आयसोसेलस ट्रायंगल विथ बेस 5 सेंटीमीटर अँड अदर साईड 3.5 सेंटीमीटर। एक आपला आयसोसेलस ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे। ओके, चला आपण सुरुवात करूयात। क्वेश्चन नंबर सेकंड, त्याचा आपल्याला आन्सर घ्यायचा आहे। आता आपल्या एक आयसोसेलस ट्रायंगल काढायचा आहे म्हणजे मगाच्या सारखीच रचना करावी लागेल तुम्हाला। काय करावं लागेल, तर एक रफ डायग्राम घ्यावी लागेल, एक कच्ची आकृती घ्यावी लागेल। मी काय करतो, या ठिकाणी एक अशी कच्ची आकृती घेतो, ही कच्ची आकृती आपली तयार झालेली आहे। या कच्च्या आकृतीला आपल्याला नाव द्यायचं आहे, आपल्या पद्धतीने नाव द्या, कारण या प्रश्नामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं नाव दिलेलं नाहीये। म्हणून मी याला पी क्यू आणि आर हे नाव देतो। हा पी क्यू आर आपल्याला आयसोसेलस ट्रायंगल काढायचा आहे, म्हणजे समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे। समद्विभुज त्रिकोणामध्ये एक बाजू ज्याचा बेस म्हणजे खालचा भाग, हा भाग किती आहे, 5 सेंटीमीटरचा आहे आणि अदर साईड्स जे आहेत इतर बाजू कशा आहेत, 3.5 सेंटीमीटर। जर ही बाजू 3.5 असेल तर ही पण बाजू 3.5 सेंटीमीटरचीच असणार आहे। मग
आपल्याला याची रचना करत असताना सर्वप्रथम तुम्हाला हा बेस आखून घ्यावा लागेल जो 5 सेंटीमीटरचा आहे. म्हणून मग मी काय करतो, इथं खालच्या बाजूला किंवा या बाजूला एक पट्टीच्या साह्याने 5 सेंटीमीटरचं अंतर घेतो. इथून इथंपर्यंतचं अंतर आपण घेतलं, हे अंतर आपलं 5 सेंटीमीटरचं असणार आहे. आता या 5 सेंटीमीटर अंतरला इकडच्या बाजूला मी नाव देतो क्यू आणि इकडच्या बाजूला मी नाव देतो आर. हा क्यू आर आपण घेतलेला आहे 5 सेंटीमीटरचा. आता पुढे बघा, हा प्रश्न खूप सोपा असतो. क्यू पासून पी 3.5 आणि आर पासून पण 3.5 असल्यामुळे मला काय करावं लागेल, फक्त एकदाच हे 3.5 माप घ्यावं लागेल. आणि एकदा हे 3.5 माप घेतलं की मी इथं ठेवणार आणि असा एक अर्क या बाजूला काढणार. तीच क्रिया पुन्हा करणार, काय या बाजूला ठेवणार. आता डबल माप घेण्याची मला गरज पडत नाहीये, याच्यासाठी पण दोन्ही माप सारखे आहेत. हे दोन्ही एकमेकाला कुठे इंटरसेक्ट झाले आहेत बघा, या ठिकाणावरती. म्हणून हा प्रश्न इथून हा अशा पद्धतीने जोडून घेतलं आणि हा इकडे या पद्धतीने जोडून घेतला. अशा पद्धतीने आपला हा पी पॉइंट इथे निश्चित झाला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. 3.5 सेंटीमीटर इथं लिहूयात आपण आणि इकडे पण 3.5 सेंटीमीटर लिहूयात. खूप सोपा प्रश्न आहे, तुम्ही पटकन अगदी या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. हा प्रश्न आपण कम्प्लीट झाल्यानंतर जाऊयात आपण लगेच क्वेश्चन नंबर 3rd कडे. तुमच्याकडे स्क्रीनवरती प्रश्न 3 दिसत असेल. या प्रश्न 3 तुम्हाला काय करायचंय बघा, ड्रॉ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साईड 6.5 सेंटीमीटर. एक इक्विलॅटरल ट्रायंगल घ्यायचाय, एक समभुज त्रिकोण घ्यायचाय ज्याच्या तिन्ही बाजू समान मापाचे असतात. चला सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर 3rd, त्यामध्ये त्याचा आपण आन्सर घेऊयात. क्वेश्चन नंबर 3rd काय सांगितलं आहे, ड्रॉ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल, एक समभुज त्रिकोण काढायचा आहे ज्याच्या तिन्ही पण बाजू समान मापाच्या असतात. मग मी एक कच्ची आकृती घेणार आहे. सर्वप्रथम मी एक अशा पद्धतीने हाताने जरी आपण साधा त्रिकोण काढून घेतला तरी चालेल, ज्याला नाव देऊयात आपण एक्स वाय आणि झेड. याच्यामध्ये तिन्ही पण बाजू याच्या समान मापाच्या आहेत आणि प्रत्येक बाजू किती मापाची असणार आहे, 6.5. म्हणून सर्वप्रथम काय करू, 6.5 सेंटीमीटरची वाय पासून झेड पर्यंत एक 6.5 सेंटीमीटरचं माप मी इथं घेतो. ओके, या ठिकाणावरती मी 6.5 सेंटीमीटरचं माप घेत आहे. या पद्धतीने हे 6.5 सेंटीमीटर माप घेतलेलं आहे. आता पुन्हा काय करायचं तुम्हाला, एकदा जर तुम्ही ह्या पट्टीने याला 6.5 सेंटीमीटरचं माप घेतलं आणि याला वाय याला झेड नाव दिलं तर पुन्हा पट्टीने माप मोजायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली हेच माप याच्यामध्ये जरी मोजून घेतलं तरी चालेल. वरच्या बाजूला एक इंटरसेक्ट असा एक अर्क घ्या आणि त्याला इंटरसेक्ट होणारा दुसरा एक अर्क या बाजूने इथं काढा आणि ह्या दोघांचा इंटरसेक्शन पॉइंट जो आहे तो तुम्ही पट्टीच्या साह्याने इथे जोडून घ्या. हा अशा पद्धतीने तुम्ही जोडून घेताय आणि हा जोडल्यानंतर इथे त्याला आपण नाव देणार आहोत एक्स. म्हणजे अशा पद्धतीने एक्स वाय झेड हा काय झालेला आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झालेला आहे ज्याच्या तिन्ही पण बाजू 6.5 सेंटीमीटर मापाच्या असणार आहेत. अशा पद्धतीने आपला हा प्रॅक्टिस सेट सेकंड मधील 3 क्वेश्चन पूर्ण झाले आहेत. 4th क्वेश्चन तुमच्या समोर दिसत आहे बघा. या 4th क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर चूज द लेंथ ऑफ द साईड्स युअर सेल्फ. तुम्हाला तुमच्या पद्धतीने बाजूंची मापं घ्यायची आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला एक इक्विलॅटरल ट्रायंगल जो आपण क्वेश्चन 3rd मध्ये सोडवला होता, एक आयसोसेलस ट्रायंगल जो आपण क्वेश्चन नंबर 2nd मध्ये सोडवला होता आणि 1 स्केलन ट्रायंगल, एक विषमभुज त्रिकोण जो आपण प्रश्न पहिल्यामध्ये ए पाहिला होता. या तिन्ही पद्धतीने तुम्ही जर काढलं तर तुमचा क्वेश्चन नंबर 4 इथं पूर्ण होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही ही प्रॅक्टिस सेट कम्प्लीट करा. खूप छान पद्धतीने तुम्हाला हे सोडवता येईल. मला ज्या माहितीनुसार हा तुम्हाला समजला असेल, सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.